2 मिनिटांमध्ये स्टार्ट करूया. 2 मिनिट्स वेट. जॉईनिंग होत्या सर्वांना. 2 मिनिट्स वेट. स्टार्ट करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCCमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे बेसिक मॅथमॅटिक्स बॅकलॉग जो सब्जेक्ट आहे. आता M1 जे येणारी जी एक्झाम राहणार आहे समर 2024 जे एक्झाम राहणार आहे आता, तर त्या रिलेटेड ज्या विद्यार्थ्यांचा समजा आता पेपर बॅकलॉग आहे आणि जे विद्यार्थी ही एक्झाम देणार आहेत बॅकलॉगची, तर त्यांच्यासाठी खास विशेष आपण एक क्रॅश कोर्स तयार केलेला आहे. आणि आजचा आपला लेक्चर नंबर 1 आहे. तर तुम्हाला जर समजा तुम्ही जर आपला हा क्रॅश कोर्स जॉईन करसाल तर तुम्हाला ऑन पेपर 70 out of 40 मार्क्स तुम्हाला मिळतील आणि त्याच्यानंतर तुम्ही हमखास 100% पास होसाल. तर बघा आता सर्वात आधी आपण सिलेबस बघू की काय काय महत्त्वाचं आहे. आज एक मी तुम्हाला जास्त काही शिकवणार नाही आहे, थोडंसं फक्त बेसिक कन्सेप्ट आपण घेणार आहोत. सिलेबसबद्दल थोडं डिस्कशन वगैरे करूया आणि सिलेबस एकबद्दल एक वेळ डिस्कशन झालं, तुम्हाला समजलं की हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, तर तिथून आपण स्टार्ट करूया. तर बघा आता सिलेबस काय आहे. तर पहिला आपला M1 चॅप्टर आहे फंक्शन, जो की अत्यंत सोपीवाला चॅप्टर आहे हा M1. आणि त्याच्यानंतर इथं लिहून द्या तुम्ही चॅप्टर नंबर 1. एक मिनिट, फंक्शन एक चॅप्टर नंबर 1 आपला लॉगरिथम आहे. सॉरी, लॉगरिथम फंक्शन पण आहे, तो डिफरन्शियल इक्वेशनचा 1 चॅप्टर आहे. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे की डिफरन्शियल कॅल्क्युलस, त्याच्यामध्ये फंक्शन आहे, डेरिवेटिव्ह आणि अप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह, तो फंक्शनचा एक वेगळा आहे. आता बघा चॅप्टर नंबर 1. तर चॅप्टर नंबर 1 लॉगरिथम याचं वेटेज आहे 2 मार्क्स. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसेस, तसंच बघा चॅप्टर नंबर 3 आहे पार्शियल फ्रॅक्शन. हा 1st, 2nd, 3rd पार्शियल फ्रॅक्शन.
त्यानंतर चॅप्टर नंबर फोर्थ आहे ट्रिग्नॉमेट्री. आता ट्रिग्नॉमेट्री मध्ये चार टॉपिक्स आहेत. पहिला आहे अलाइड, अलाइड अँड कंपाउंड अँगल. अलाइड अँड कंपाउंड अँगल. त्यानंतर चॅप्टर नंबर फिफ्थ आहे मल्टीपल अँड सब मल्टीपल. मल्टीपल अँड सब मल्टीपल अँगल. तसाच चॅप्टर नंबर सिक्स आहे फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. चॅप्टर नंबर सेवन आहे इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री. चॅप्टर नंबर एट आहे फंक्शन. चॅप्टर नंबर नाईन आहे डेरिवेटिव. चॅप्टर नंबर टेन आहे अप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव. चॅप्टर नंबर इलेवन आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन. आणि चॅप्टर नंबर ट्वेल्व आहे स्टॅटिस्टिक्स. असे 12 चॅप्टर्स आहेत M1 मध्ये. आता एवढे सारे चॅप्टर्स असल्यामुळे हा टॉपिक थोडासा अवघड झालेला आहे तुमच्यासाठी. पण तसं तर हा अवघड काहीच नाही आहे. तुम्हाला सांगतो स्टॅटिस्टिक्स एक तर स्टॅटिस्टिक्स 20 मार्कासाठी आहे. स्टॅटिस्टिक्स जर तुम्ही हा जर चॅप्टर एकदम परफेक्ट केलसाल तर तुम्हाला इथं 20 मार्क्स भेटतील. तसेच स्ट्रेट लाईन हा चॅप्टर पण 6 ते 8 मार्कासाठी येते. ऑर धरून म्हणत आहे मी, ऑर धरून हां. तर जर तुम्ही जर हा पण एकदम सोपीवाला चॅप्टर आहे, तसंच याच्यातला फंक्शन हा खूप सोपी आहे. डेरिवेटिवमध्ये 4-5 पॉईंट आहेत फक्त. अप्लिकेशन ऑफ डेरिवेटिवमध्ये 3-4 पॉईंट आहेत. सोपी जाते हे चॅप्टर्स. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पण एक नाही इनव्हर्स सोपी आहे. फॅक्टरायझेशनचे फक्त फॉर्म्युले पाठ करावे लागतील तुम्हाला. फॉर्म्युले पाठ होत असतील तर फॅक्टरायझेशनचं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. अलाइड अँगल सोपीच आहे. मल्टिपल सब मल्टिपल थोडंसं कठीण आहे, तर हे तुम्ही स्किप करून टाकजा. तसंच पार्शियल फ्रॅक्शनची केस नंबर फर्स्टच येणार असल्यामुळे हा सोपीच आहे. मॅट्रसेस पण खूप सोपी आहे. लॉगरिथम पण सोपी आहे. तुम्हाला ऑन द पेपर 70 आउट ऑफ 40 मार्क्स 101% भेटतील. तुम्ही आपला क्लास हा नक्की करा आणि त्यानंतर या क्लासचा बेनिफिट्स तुम्हाला 101% भेटणार आहे. तुमचा जो पेपर राहणार आहे 24 मेला पेपर आहे, तर आपला क्लास हा 23 मेपर्यंत राहणार. पूर्ण रिव्हिजन वगैरे घेऊन बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर करून जे जे पेपरमध्ये एक्झाममध्ये येतील तसेच क्वेश्चन बिलकुल त्याच आधारित क्वेश्चन्स आपण घेऊ. तर आज बघा आपण सुरुवात करून टाकू लॉगारिथममध्ये. तर चॅप्टर नंबर फर्स्ट बघा आता लॉगारिथम. फक्त 2 मार्क्स भेटेज आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं तेच करायचं. तुम्हाला 2 मार्क्स तर नक्कीच भेटतील. पहिल्या क्वेश्चनमधला पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये ए जो येणार आहे हा येणार आहे फक्त एक लॉगारिथम. लॉगारिथम आता लक्ष द्या, याचं वेटेज आहे टोटल 2 मार्क्स. 2 मार्क्ससाठी वेटेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिम्पलचे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. 10 फॉर्म्युले आहेत. एक कन्सेप्ट आहे बस, तो कन्सेप्ट आला की समजून जायचं की
तुम्हाला याच्यात 2 मार्क्स भेटून जातील. फॉर्म्युला पहिला आहे की लॉग ए, सर्व आधी तर मी फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला. फॉर्म्युले लॉग ए प्लस लॉग बी, अत्यंत सोपी असा फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बीचा. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे येते लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे येते लॉग ऑफ ए इंटू बी, लक्षात ठेवा. लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला असा आहे लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी, बघा लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड आहे लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे इथे लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे तो लॉग ऑफ ए अपॉन बी. थर्ड असा आहे ए लॉग बी. लॉगच्या समोर जर काही आलं तर मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. ए लॉग बी, लॉगच्या समोर काही मागच्याच्या डोक्यावर. चौथा फॉर्म्युला असा आहे की जर लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर हा समोर येते ए लॉग बी. लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर समोर येते. त्यानंतर पाचवा फॉर्म्युला असा आहे लॉग ए बेस बी. लॉग ए बेस बी जर असेल तर आपला फॉर्म्युला असा आहे लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए अपॉन लॉग बी, लॉग ए बेस बी फॉर्म्युला आहे लॉग ए अपॉन लॉग बी. तसंच बघा सहावा नंबरचा फॉर्म्युला आहे वन अपॉन लॉग ए टू द बेस बी असेल. वन अपॉन लॉग ए टू द बेस बी, तर याला तुम्ही असं लिहू शकता लॉग बी टू द बेस ए. लॉग बी टू द बेस ए. त्यानंतर सातवा नंबरचा फॉर्म्युला आहे जर लॉग वन आला तर लॉग वनची व्हॅल्यू हमेशा लक्षात ठेवायचं 0 असते. आठवा फॉर्म्युला आहे की जर लॉग ई आला तर लॉग ईची व्हॅल्यू हमेशा 1 असते. एकदम सिंपल सिंपल फॉर्म्युला. नववा आहे लॉग ए टू द बेस ई असला, हे जर सारखं आलं त्याचं ॲन्सर 1 येते. आणि एक दहावा आहे महत्त्वाचा फॉर्म्युला आहे हा, फर्स्ट चॅप्टर फर्स्ट युनिटमध्ये काही विचारत नाही पण सेकंड सेमिस्टरमधला जो M2 आहे त्याच्यामध्ये हा बऱ्याचशा वेळा विचारलेला आहे. ई टू द पॉवर जर लॉग एम आलं, ई टू द पॉवर काय आलं लॉग एम, तर लॉगच्या मागं जे आहे ते लिहितो. लॉगच्या मागं काय एम, तर इथं लॉगच्या मागं घेतलं एम. पहिला फॉर्म्युला काय बघा एक वेळा डबल लॉगरिथम स्टार्ट केलेला आहे. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड आहे लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे येतो लॉग ऑफ ए अपॉन बी. थर्ड आहे जर ए लॉग बी असेल लॉगच्या समोर काही तर मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. फोर्थ आहे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए असेल तर मागच्याच्या डोक्यावर असेल तर हा येतो समोर ए लॉग बी. फिफ्थ फॉर्म्युला आहे लॉग ए बेस बी म्हणजे येते लॉग ए अपॉन लॉग बी. सिक्स फॉर्म्युला आहे वन अपॉन लॉग ए बेस बी, तर इथे येते याचा उलट होऊन जाते लॉग बी बेस ए. हा काय होऊन जाते उलटा लॉग बी बेस ए. सातवा फॉर्म्युला आहे जर लॉग वन असेल तर लॉग वनचा ॲन्सर काय येतो 0. आठवा आहे लॉग ई असेल तर लॉग ईचा ॲन्सर 1. नववा फॉर्म्युला असा आहे लॉग ए बेस ए, हे जर सारखं असेल तर 1. आणि दहावा आहे की जर ई टू द पॉवर लॉग एम असला, ई टू द पॉवर लॉग एम, तर लॉगच्या मागं जे पण असेल ते लिहितो. असे 10 फॉर्म्युले आहेत आपले. तर आज मी तुम्हाला म्हणजे एक कॉन्सेप्ट शिकवणार आहे, अत्यंत महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. आपला हा चॅप्टर उद्याच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट होऊन जाईल. आज कॉन्सेप्ट शिकू आपण, कन्वर्शन शिकू. एक कन्वर्शन सर्वात महत्त्वाचं कन्वर्शन आहे आणि याचं अप्लिकेशन उद्या बघणार आहोत की जे पेपरमध्ये उतरतील. तर आता बघा कन्सेप्ट असा आहे कन्वर्ट लॉगारिथम टू एक्सपोनेशन.
कन्वर्ट लॉगरिथम टू एक्सपोनेंशियल। आता बघा कन्सेप्ट काय, जर लॉग ए टू द बेस बी असेल आणि इज इक्वल टू एक्स आणि याचा आपल्याला एक्सपोनेंशियल मध्ये कन्वर्ट करायचा आहे, लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू काय एक्स आणि आता आपल्याला एक्सपोनेंशियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, कसं करायचं? एकदम सिंपल आहे, एक्सपोनेंशियल मध्ये याला लॉग लागला तर तुम्ही म्हणसाल लॉगरिथमिक फॉर्म, लॉग लागला तर काय म्हणसाल लॉगरिथमिक फॉर्म। आता याचं एक्सपोनेंशियल कसं करतात, लॉगच्या मागं जे पण आहे ते लिहायचं, लॉगच्या मागं आहे ए इथं घेतला ए आणि बेसला किती आहे बी तर बेसला घेतला बी, ए इज इक्वल टू बी आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, बस झालं एक्सपोनेंशियल। सर जी हमें समझ में नहीं आया, ओके फिर से बताऊंगा फिर आपको। काय घेतलं आपण लॉग ए बेस बी इज इक्वल टू एक्स, तर लॉगच्या मागं काय आहे ए आहे, तर लॉगच्या मागं ए ए, बेसले किती आहे बी, ए इज इक्वल टू बी आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, ए इज इक्वल टू बी टू द पॉवर एक्स, इट इज द एक्सपोनेंशियल फॉर्म, ए इज इक्वल टू बी टू द पॉवर एक्स। हे झालं पहिलं प्रॉब्लेम। दुसरं बघा, लॉग पी बेस के इज इक्वल टू एम, आता याचं एक्सपोनेंशियल करून दाखवा बरं कसं येणार। तर याचं जर समजा आपण एक्सपोनेंशियल जर केलं तर काय येणार, लॉगच्या मागं काय आहे पी आहे ते इथं घेऊ आपण पी, बेसला किती आहे के आहे तर घेऊ बेसला के आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, पी इज इक्वल टू के टू द पॉवर एम, पी इज इक्वल टू के टू द पॉवर एम झालं। तिसरं पहा, लॉग डी बी सी बेस सी इज इक्वल टू एल, आता हे कसं करसाल, लॉगच्या मागं किती आहे डी, बेसली किती आहे सी आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, डी इज इक्वल टू सी टू द पॉवर एल झालं। कितना इजी है, बहुत इजी है सर जी, बहुत इजी है, कितना है बहुत इजी है। तर मग काय बघा, प्रॉब्लेम नंबर फोर्थ, लॉग के बेस झेड इज इक्वल टू एक्स, तर लॉगच्या मागं आहे के, बेस किती आहे झेड म्हणजे के इज इक्वल टू झेड आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, त्यानंतर जर समजा तुम्हाला हे माझं शिकवणं जर तुम्हाला आवडलं असेल समजलं असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा की जे करून महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट लेक्चर्स तुम्हाला आपल्या चॅनलवर करता येतील। तसंच आहे का नाही, ज्या विद्यार्थ्यांचा M1 पॉलिटेक्निकमध्ये बॅकलॉग असेल तर त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांना सांगा की हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणून, काही ना काही तर फायदा, काही नाही म्हणजे 100% फायदा होणारच, 100% फायदा आहे। हे झालं आपलं एक्सपोनेंशियल फॉर्म, संपलं आपलं। आता तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम कसं येते, आता डायरेक्ट ऑन मुद्द्यावर, आता ऑन मुद्दा बघा की पहिलं प्रॉब्लेम घेऊ आपण, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इव्हॅल्युएट, इव्हॅल्युएट असेल लॉग 8 बेस 2 हे इव्हॅल्युएट करा। आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व करा, लॉग 8 बेस 2 फक्त 2 मार्काचं चॅप्टरचं वेटेज आहे आणि 2 मार्कासाठी एक छोटंसं नन्नसं प्यारसं प्रॉब्लेम येणार आहे की जे तुम्ही इझिली सॉल्व करसाल। आपण 10-12 प्रॉब्लेम घेऊ, त्याच्यातलं एक प्रॉब्लेम पेपरमध्ये उतरेल, ओके खुश। अजून काही, लॉग 8 बेस 2 असं म्हटलं इव्हॅल्युएट करा, तर याला काय करायचं फक्त 2 मिनटासाठी, किती मिनटासाठी 2 मिनटासाठी एक्स कन्सिडर करा, म्हणजे की लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू एक्स 2 मिनटासाठी केलं सर, मग
तुम्ही म्हटलं केलं लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू एक्स. मग याचं एक्सपोनेन्शियल करा. आता एक्सपोनेन्शियल कसं करतात सर? अरे आताच तर शिकवलं कसं करतात. लॉगच्या मागं काय 8 इथे घेतलाय, 8 बेसले असते तू इकडे पाठवू आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल फॉर. नंतर इथं 2 आहे तर इथे 2 पाहिजे, बेस सारखा करायचा आहे आपल्याला. बेस काय करायचा आहे? सारखा करायचा आहे. मग बेस कसा करतात? इथं 2 आहे तर इथं 2 पाहिजे, मग लिहून टाका ना. मग पाहिजे तर जर समजा तुम्हाला एका समजा तुमच्या तुम्ही आता सध्या लिहित आहे आणि तुमचा पेन संपला तर तुम्हाला गरज आहे पेनची, तर तुम्ही घेसाल की नाही घेसाल? हो सर, नक्कीच घेऊ लिहिण्यासाठी. मग आता इथं 2 आहे तर इथं पण 2 पाहिजे, मग याला पण गरज आहे, मग देऊन द्या. मग आता त्याला गरज आहे तर घेऊन घे मला. मग तुम्ही म्हणता सर असं कसं? इथं तर 8 आहे आणि तुम्ही 2 लिहू राहिले. रुको जरा, सबर करो. आता 2 पॉवर किती म्हणजे 8? 2 पॉवर 3, 2 क्यूब म्हणजे 8 येते. मग आता सर हे कसं आम्ही ओळखाव की 2 क्यूब 8 येते? मग तेव्हा काय करायचं माहीत आहे का? कॅल्शी काढायची आणि ते आता 2 स्क्वेअर करून पाहायचा किती येते, 4. मग नाही लिहायचं, मग 2 क्यूब करून पाहायचा, त्याच्या डोक्यावर काहीतरी नंबर ठेवून पाहायचे. 2 क्यूब 8 आला, 8 झालं. इथेही 2 आहे इथेही 2 आहे पॉवर इथं डिनॉमिनेटर दोन्ही साईडला, तर सेम कॅन्सल करून टाका त्या 2 ले. मग या डोक्यावर किती राहिलं? 3. डोक्यावरचा इथं आला खाली आणि या डोक्यावरचा खाली, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला? 3 आला. आणि 2 मिनिटासाठी आपण काय केलं होतं? कन्सिडर केलं तर एक्स, त्या 2 मिनिटं त्याला वापस देऊन द्या. आता एक्सच्या जागी रिप्लेसमेंट करा. लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू 3. दिस इज द फायनल आन्सर. आणि तुम्हाला 2 मार्क भेटून जाईल असं येणार आहे प्रॉब्लेम. एक वेळा अगेन पहा प्रॉब्लेम कसा येतो. इव्हॅल्युएट लॉग 8 बेस 2. तर इथे घेतला लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू एक्स. मग याचं एक्सपोनेन्शियल केलं. एक्सपोनेन्शियल कसं केलं? लॉगच्या मागं काय होतं? 8 होतं, तर लिहिलं नाही 8. आणि बेसले किती होतं? 2 होतं. तर इकडे लिहिला राईट हँड साईडले आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. त्यानंतर मग इथं 2 आहे तर इथे 2 पाहिजे, बेस सारखा करायचा आहे. मग बेस सारखा करायचा आहे तर 2 डोक्यावर किती म्हणजे 8, तर 2 क्यूब म्हणजे 8. मग इथं इथे 2 आहे, 2 आहे, 2 गेट कॅन्सल, 3 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 3. मग लॉग 8 बेस 2 इज इक्वल टू किती आला याचा आन्सर? 3 आलं. एकच्या जागी रिप्लेसमेंट केलं, 2 मिनिटासाठी कन्सिडर केलं होतं. पहिलं प्रॉब्लेम कम्प्लीट झालं आपलं. तसंच घेऊ दुसरा प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम आहे की नाही हेच येईन असं वाटते मला पेपरमध्ये. सर तुम्ही असं कसं म्हणू शकता हेच येईन? कारण हे प्रॉब्लेम आहे की नाही मागची जी आईस्क्रीम होती त्याच्यात 8 वेळा आलेलं आहे, 8 वेळा, म्हणून असं वाटू राहिलं की येणार. ओके सर घ्या मग लवकरात लवकर, आम्ही पण उत्सुक आहे की कुठलं प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर सेकंड, इव्हॅल्युएट लॉग 81 बेस 3. लॉग 81 बेस 3. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व करतो? इव्हॅल्युएट लॉग 81 बेस 3. तर याला 2 मिनिटासाठी काय कन्सिडर करा? एक्स कन्सिडर करा. लॉग ऑफ 81 बेस 3 इज इक्वल टू एक्स. फक्त 2 मिनिटासाठी लॉग 81 बेस 3 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला म्हणून इथं म्हणून लॉगॉरिथमिक फॉर्म, लॉगॉरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर कोणता फॉर्म? लॉगॉरिथमिक. मग याचा काय कन्वर्ट करायचा आहे? एक्सपोनेन्शियल. कसं करतात? लॉगच्या मागं काय होता? 81. लिहून टाका मग 81 मागं आहे तर 81 इज इक्वल टू बेसली किती होता? 3. पाठवून द्या त्याला राईट हँड साईडले. चले जाओ अपने घर चले जाओ. गेला. जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. याले म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता इथं बघा बेस सारखा करायचा आहे. इथं 81 आहे, इथं 3 आहे. मग काय करसाल? इथं लिहिसाल तुम्ही 3 to the power x. 81 आहे तर 81 लिहिसाल तुम्ही. आता बघा चेक करा कॅल्क्युलेटरमध्ये, 3 स्क्वेअर येते 9, 3 क्यूब येते, पहा कॅल्शिवने किती येते, 3 क्यूब 27.
ते आंतर 3 to the power 4 किती येते 81. 3 to the power 4 किती येते 81. तर या 81 लिहा 3 to the power 4. मग इतपंत्री आहे इतपंत्री आहे दोन्ही साईडले सेम सेम कॅन्सल. 4 is equal to x म्हणजे x is equal to 4 आणि एक्सच्या जागी रिप्लेसमेंट लॉग 81 to the base 3 is equal to 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, 2000 सबस्क्रायबर झाले पाहिजे आपले लवकरात लवकर. आणि ज्या विद्यार्थ्यांचा विषय बॅकलॉग आहे त्यांच्याबद्दलपर्यंत लिंक सेंड करा, तुमच्या मित्रमैत्रिणीपाशी सेंड करा लवकरात लवकर. त्यानंतर घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 3. बघा आता प्रॉब्लेम नंबर 3. इव्हॅल्युएट लॉग, तेच घेऊ आपण 81 base 3 होता ना, आता इथं असं लिहितो लॉग 3 base 81. लॉग 3 base 81. आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व करतो, लॉग 3 base 81 ला याला एक्स कन्सिडर करा. लॉग 3 base 81 ला काय कन्सिडर केलं, एक्स कन्सिडर केलं. लॉग लागला तर याला म्हणून लॉगरिथमिक फॉर्म. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करसा, लॉगच्या मागं जे पण आहे, लॉगच्या मागं जे पण आहे ते लिहिलं इथं 3. आणि बेसला किती आहे 81, तर इथं घेतला 81. आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणू आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता इथं बघा इथं 3 आहे इथं 81 आहे, बेस सारखा करायचा आहे. या 3 तर 81 नाही करू शकत, पण या 81 आपण लिहू शकतो काहीतरी. 81 काय लिहिसाल मग, 3 to the power 4 81. मग तुम्ही म्हणसाल सर हा यक्स हा तर डोक्यावर आहे याच्या बसेल 81 मग इथं कुठं, हा ही डोक्यावर देऊन देऊ असा 3 डोक्यावर, म्हणजे 4x होऊन जाणार. इथं काय येणार 4x, इथं 3 आणि 81 लिहिलं 3 to the power 4x, याच्या डोक्यावर काय नसतं म्हणजे 1. दोन्ही साईडले सेम सेम कॅन्सल, 1 is equal to 4x, 1 is equal to 4x. तर 4 into मध्ये इकडे होते डिवाइड, म्हणजे 1/4 इज इक्वल टू एक्स. तर x is equal to 1/4. x is equal to 1/4. बस झालं, प्रॉब्लेम इज सॉल्व. जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. ओके, आजचं आपलं पहिलं लेक्चर होतं, तर आज काही मी तुम्हाला जास्त काही शिकवणार नाही आहे, पण उद्या मात्र एक तास शिकवणार आहे. तर उद्याचा क्लास तुम्ही मिस नका करू, कारण जर तुम्ही जर उद्याचा क्लास मिस करसाल तर तुम्ही लॉगरिथमचे 2 मिस करून जासाल. म्हणून उद्या संध्याकाळी सायंकाळी 9:30 आपला क्लास राहणार आहे, तर उद्या नक्की अटेंड करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ते बेल आयकॉनवर क्लिक करा, तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आपला लाईव्ह क्लास झाल्याबरोबर, मी ऑनलाईन आल्याबरोबर. ओके, आजच्यासाठी आपण इथं थांबून जाऊ. धन्यवाद.